पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची बातमी आणि चिंता करणारी बातमी आली. मुंबई महापालिकेनं लॉकडाऊनचे आदेश धाब्यावर बसवले. केंद्र आणि राज्य सरकारच्या आदेशाची पायमल्ली केली आहे. महापालिकेमध्ये स्थायी समितीची बैठक झाली. बंद सभागृहात 27 सदस्य आणि 50 ते 60 अधिकारी उपस्थित होते. कोणतेही तातडीचे किंवा आरोग्यविषयक कामकाज नसताना बैठक झाली. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेले. काही वेळातच आम्ही त्यांच्याशी संपर्क करणार आहोत, त्यांना जोडून घेणार आहोत. अशा प्रकारे आरोग्यविषयक कामकाज नसताना आणि कुठलंही तातडीचं कामकाज स्थायी समितीसमोर नसताना ही बैठक का घेतली? उद्याची स्थायी समितीची बैठक कोणतेही तातडीचं कामकाज नसताना कशासाठी लावले हे अनाकलनीय आहे. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाचा गटनेता म्हणून माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे पत्राद्वारे ही बैठक रद्द करण्याची मी मागणी केलेली आहे.